हॅलो मित्र मैत्रिणींनो, कसे आहात आपण सगळे? मस्त ना? असेच मस्त रहा मंडळी. आज आपण दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची लव्ह स्टोरी पाहणार आहोत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे नाणे खणखणीत वाजवणारे अभिनेते म्हणजेच दिग्दर्शक महेश मांजरेकर. मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. यासोबत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या वास्त या लोकप्रिय चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. महेश यांचा जन्म 16 ऑगस्ट 1958 मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन अशा सर्वच आघाड्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. मराठी अवॉर्ड शोमध्ये आणि कलर्स मराठीवरील बिग बॉस या रियालिटी शोचे सूत्रसंचालन केलेले आहे. दिग्दर्शन आणि लेखनासोबत महेश मांजरेकर यांना अभिनेता म्हणून चाहत्यांनी मोठी पसंती दिली. विशेष करून सलमान खानच्या वॉन्टेड, दबंग, बॉडीगार्ड, रेडी अशा अनेक हिट चित्रपटांमधून महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला आले. महेश यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांचा जन्म 28 एप्रिल 1967 रोजी मुंबई येथे झाला. महेश मांजरेकर यांच्या हट्टामुळे मेधा मांजरेकर यांचं मनोरंजन विश्वात पदार्पण झालं होतं. यांनीही विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या दाम्पत्याची मुलगी अभिनेत्री सई मांजरेकरने मागील वर्षी अभिनेता सलमान खान याच्या दबंग थ्री या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. खरं तर महेश मांजरेकर यांना अभिनयात करिअर करायचं नव्हतं. दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र सुरुवातीला स्वतः दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी काही छोट्या भूमिका साकारलेल्या आहेत, त्यामुळे इथूनच त्यांची अभिनेता म्हणून ओळख सुरू झाली. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर त्यांची अभिनेता म्हणून खास वेगळी ओळख निर्माण झाली. महेश मांजरेकर यांनी हिंदी मराठी व्यतिरिक्त तमिळ चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. सर्वात प्रथम महेश यांनी दूरदर्शनवरील एका मराठी मालिकेत काम केलं. क्षितिज असे त्या मराठी मालिकेचं नाव होतं. त्यानंतर त्यांनी मराठी हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं, अभिनयसुद्धा केला. काटे, रन, दस कहानिया, दबंग, रेडी, बॉडीगार्ड, दबंग टू, टोटल धमाल, स्लॅमडॉग मिलेनियर, मुसाफिर, प्लॅन, हिम्मतवाला, शूटआउट ॲट वडाळा, जय हो, सिंघम रिटर्न्स, मुळशी पॅटर्न, बाजीराव मस्तानी, बॉस, द पावर, एहसास, जिंदा यासारख्या कित्येक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारलेल्या आहेत. स्लेमडॉग मिलेनियर या अक्सर पुरस्कार प्राप्त चित्रपटात त्यांनी डॉनची भूमिका साकारली होती. संजय दत्त, सलमान खान यांच्यासमवेत त्यांनी अनेक चित्रपटातून भूमिका केल्या. अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मोठ्या पडद्याबरोबर छोट्या पडद्यावर काही शोमध्ये ते दिसलेले आहेत. यासोबत मराठीमध्ये काकस्पर्श, दे धक्का, नटसम्राट, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, फक्त लढ म्हणा, जय जय महाराष्ट्र माझा, रेगे, वृंदावन, टेक केअर, गुड नाईट, केसर आदी अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. यातील काही चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शनसुद्धा केलेलं आहे. चित्रपटाव्यतिरिक्त महेश यांनी वेबसिरीज दिग्दर्शन केलं. फेब्रुवारी 2021 हॉटस्टारवर रिलीज झालेली वेबसिरीज 1962 द वॉर इन द हिल्स याचे दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. तसेच त्यांनी अनेक टी व्ही शोज तसेच झलक दिखला जा, अरे देवानो मुझे पहचानो, महाराष्ट्राचा सुपरस्टार 1, बिग बॉस मराठी सीझन 1-2 आणि तिसऱ्या सीझनचं देखील त्यांनी होस्टिंग केलेलं आहे. अनेक टी व्ही शोजमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. महेश मांजरेकर यांनी 1995 आई हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यावेळी त्यांची भेट एका तरुणीसोबत म्हणजेच त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांच्यासोबत झाली. मेधा दिसायला फार सुंदर होत्या. पहिल्या भेटीतच एक अभिनेत्री म्हणून ती त्यांना फार आवडली. तिने आपल्या सिनेमात काम करावं असं त्यांची इच्छा होती. त्यानंतर महेश यांनी नीना कुलकर्णी यांच्याकडे मेधा यांचा मोबाईल नंबर मागितला. परंतु त्या मुलीचा म्हणजेच मेधा यांचा चित्रपटसृष्टीची काही संबंध नसल्याचं नीना यांनी सांगितलं. तरीही मेधाने आपल्या चित्रपटात काम करावं अशी महेश मांजरेकर यांची इच्छा होती. त्यामुळे महेश मांजरेकर मेधा यांच्याशी फोनवर बोलले. त्यानंतर मेधा यांनी महेश यांच्या चित्रपटात काम करण्यास होकार दर्शवला. मात्र त्यांनी एक अट ठेवली होती. मेधा त्यावेळी युरोप टूरवर चालल्या होत्या, त्यामुळे तिकडून आल्यानंतर मी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल असं मेधा यांनी महेश यांना सांगितलं. महेश मांजरेकर यांनी त्यांची अट मान्य केली आणि शूटिंग पुढे ढकललं. मेधाने त्यांच्या या चित्रपटात काम केलं. पुढे मेधा केवळ त्यांच्या चित्रपटाचा भाग राहिला नाही तर महेश यांच्या जीवनाचा त्या महत्त्वपूर्ण भाग बनल्या. महेश आणि मेधा यांचं हे दुसरं लग्न. त्या दोघांनीही त्यांच्या पहिल्या पार्टनरला घटस्फोट दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी हे दुसरं लग्न केलं. महेश यांना पहिल्या पत्नीपासून 2 मुले असून मेधा यांना पहिल्या पतीपासून 1 मुलगी आहे. महेश आणि मेधा या दोघांची सई मांजरेकर नावाची मुलगी आहे, जिने मागील वर्षी दबंग 3 सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
लग्नानंतर मेधा यांनी महेश मांजरेकर यांच्या काकस्पर्श, दे धक्का, नटसम्राट, एफ यू, नायलॉन बंध, रेशमाचे या दर्जेदार चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारलेल्या आहेत. मेधा यांनी स्क्रीन ट्रीटमेंटमध्ये स्पेशलायझेशन केले आहे. स्पा कन्सल्टंट म्हणून त्या काम करतात. स्क्रीनवरील सर्व ट्रीटमेंट त्या करतात आणि हेच त्यांचं फॅशन आहे, असा उल्लेख देखील त्यांनी एका कार्यक्रमात केला होता. एका कार्यक्रमात बोलताना महेश यांनी सांगितलं की मी मालवणी आहे, मला खायला खूप आवडतं, चांगलं जेवण मिळालं की मी तृप्त होतो. माझी बायको मेधा ही घरी खूप चांगलं मालवणी जेवण बनवते. मला मेधाच्या हातचे फिश खायला खूप आवडतात. माझी आई देखील छान जेवण बनवायची, त्यामुळे मी बाहेर खास मालवणी हॉटेलमध्ये जेवायला जात नाही. मला अनेक जण विचारतात तुम्ही बाहेर खास मालवणी हॉटेलमध्ये जेवायला का जात नाही. यावर मी त्यांना उत्तर देतो की मला घरचं चांगलं मालवणी जेवण मिळत असेल तर मी बाहेर का जाऊ. मेधा मांजरेकर आणि महेश मांजरेकर या जोडीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.